नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश बालटे, बालटे कृषी सेवा केंद्र आटपाडी। गारपीट, ढगाळ वातावरण, पाऊस असल्यामुळे डाळिंब पिकांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह कोणकोणती फवारणी उपाययोजना कराव्या लागतील त्या संबंधित माहिती बघणार आहोत। ज्या ठिकाणी पाऊस गारपीट झालेला आहे, फळधारणा झालेली असल्यास कोनिका 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, ब्ल्यू कॉपर 2 ग्रॅम अधिक 2-ब्रोमो-2-नायट्रोप्रोपेन-1-3-डायल या नावाने बॅक्टरनाशक ब्रोनोपॉल येथे याचा 0.3 ग्रॅम प्रति लिटर घेऊन वापर करायचा आहे। कोसाइड 2 ग्रॅम प्रति लिटर अधिक स्ट्रेप्रोसायकलिन 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाणी, कॅपटॉप 2 ग्रॅम अधिक साल्ट ऑफ फॉस्फिनिक ॲसिड 2.5 मिली प्रति लिटर पाणी। यापैकी कोणतीही एक फवारणी प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेऊ शकता। ज्या बागा फ्लोरा सेटिंग अवस्थामध्ये आहेत त्यासाठी 1 ट्रायकोडर्मा 5 मिली प्रति लिटर पाणी अधिक सुडोमोनस 5 मिली प्रति लिटर पाणी, 2 ट्रायकोडर्मा 5 मिली प्रति लिटर पाणी अधिक बॅसिलस 5 मिली प्रति लिटर पाणी, 3 कॅपटॉप 2 ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाणी। ढगाळ वातावरण झालेले असल्यास अल्टरनिया, सर्केस्पोरा, कोलिडोट्रिकम या बुरशीजन्य रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो। त्यासाठी पुढीलपैकी तुम्ही कोणतीही एक फवारणी घेऊ शकता। नटिओ 1/2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, फॉलिक्युअर 1/2 मिली अधिक अँट्रोकॉल 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, स्कोर 1/2 मिली अधिक कवच 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, लष्टर 2 मिली, कुष्टोड्या 1 मिली, टिल्ट 1/2 मिली अधिक कुमानियल 2 मिली प्रति लिटर पाणी। तेलकटच्या वातावरणामध्ये कोणतीही अवस्था असू द्या, 0.0-50-10 ग्रॅम प्रति झाड अधिक मॅंगनीज सल्फेट MnSO4 10 ग्रॅम प्रति झाड द्या। MgSO4 घ्यायचे नाही, हे दोन्ही मिक्स करून जमिनीमध्ये द्या। दोघांची कमतरता असेल तर तेलकट डाग दमवणार आहे। सुडोमोनस, ट्रायकोडर्मा, बॅसिलस यांचा वापर कसा करायचा, मल्टिप्लाय कसे करायचे ते बघूया। ज्या बागेत तेलकट डाग आहेत तुम्हाला ते बॅक्टेरियाने कंट्रोल करायचे असेल तर सुडोमोनस अधिक बॅसिलस यांचं कॉम्बिनेशन घ्या। फवारणीसाठी याचं 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम गुळ घ्यायचा, 3 मिली बॅक्टेरिया घ्यायची आहे, ते मल्टिप्लाय करायचे आहेत। उदाहरणार्थ तुम्हाला जर फवारणीसाठी 400 लिटर पाणी लागत असेल तर 200-200 लिटरच्या 2 टाक्या घ्या। एका टाकीमध्ये सुडोमोनस 3 मिली म्हणजे 600 मिली अधिक 1 ग्रॅम निगुळ म्हणजे 200 ग्रॅम गुळ घ्यायचा आहे, आणि दुसऱ्या टाकीमध्ये 200 लिटर टाकीमध्ये बॅसिलस 3 मिली म्हणजे 600 मिली अधिक गुळ 1 ग्रॅमनी म्हणजे 200 ग्रॅम घेऊन मल्टिप्लाय करायचे आहेत। असं 200-200 टाक्यामध्ये रात्रभर 12 तास, जास्तीत जास्त 24 तास हे सोल्युशन पाण्यामध्ये ठेवू शकता। जेव्हा जास्त ऊन नाही तेव्हा ह्या दोन्ही टाक्या एकत्र मिक्स करून लगेच फवारणी करा। दोन्ही बॅक्टेरिया एकत्र मिक्स करून ठेवायच्या नाहीत, 24 तासाच्या वरती हे मल्टिप्लाय करायचे नाही। हे जर जमिनीमध्ये द्यायचे असेल तर गुळाचे प्रमाण 3 ग्रॅम 1 लिटर पाण्याला 12-24 तास ठेवून ड्रिप वॉटे जमिनीला जमिनीमध्ये सोडायचे आहे। डायरेक्ट आणून वापरण्यापेक्षा मल्टिप्लाय करून वापरा, रिझल्ट चांगला मिळणार आहे। झाडावरती पावसाचं पाणी असताना सुद्धा वापरलं तर चालेल, कारण ते जे सोल्युशन जमिनीवर पडले तर तिथे ओल असल्यामुळे हे तिथेही वाढतील, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर कधीही करू शकता। फक्त कडक उन्हामध्ये याचा वापर करू नका। डायरेक्ट वापरायचा असेल तर 5 मिलीने मल्टिप्लाय करून वापरायचं असेल ते 3 मिलीने प्रमाण घेऊन याचा वापर करा। जेव्हा तुम्हाला तेलकट येण्याची संभाव्यता आहे, तुम्हाला एखाद्या बुरशीनाशक घ्यायचं आहे, कीटकनाशक घ्यायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये सुडोमोनस किंवा बॅसिलस दोन्हीपैकी 1 मल्टिप्लाय करून 1 लिटर पाण्याला 3 मिली बॅक्टेरिया आणि 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम गुळ घ्यायचं आहे। पहिलं पूर्ण पाणी बॅक्टेरियाचं करून घ्या। जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक टाकायचं आहे ते टाकीमध्ये टाका व ते चांगले हलवून झाडावरती मारा। तो बॅक्टेरिया तेलकट कंट्रोल करायचं काम करेल व जे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे ते बुरशी व किडी मारायचं काम करेल। फक्त एक बुरशीनाशकाचा वापरमध्ये तुम्ही वापरू शकत नाही, ते म्हणजे कॉपर, म्हणजेच ब्ल्यू कॉपर, कोसाइड, बोर्डो यामध्ये तुम्हाला वापरता येणार नाही। धन्यवाद।